हाँ बोला, सलग प्रश्न विचारा, बोलत रहा सतीश, तुमचा आवाज पोहोचतोय, तुम्ही सलग प्रश्न विचारा। त्याचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। आणखीन एक असा माझा एक प्रश्न होता, राजेश्वर चांदणे यांच्याकडे मी जातोय। पाल्याप्रमाणे पालक हे सोशल मीडियाशी कुठेतरी कनेक्टेड आहेत, त्यांना आता व्हावं लागेल असं तुम्हाला वाटतंय का? कारण हा जो संवाद साधायचा असेल दोघांमधला, तर पाल्य आणि पालक यांचा जो आहे तो सोशल मीडियाशी ते दोघंही कनेक्ट असायला हवे, तर तो सुसंवाद चांगला होईल असं तुम्हाला वाटतं का? कारण हा दोन पिढीमधलं जे आहे, दोन पिढीमधलं हे अंतर आहे। नक्कीच, ऍक्च्युली सोशल मीडियाचा जो वापर आहे, आपण म्हणतो आजकाल प्रत्येक जण म्हणत असत की आजकालची मुलं खूप फॉरवर्ड झाली, स्मार्ट झाली, पुढे गेली। पालकांनी मागे राहून जमणार नाहीच आहे, पालकांना साऱ्या काही गोष्टी कळाल्याच पाहिजे, त्या त्यांनी शिकून घेतल्या पाहिजे। इनफॅक्ट एक उदाहरण देईन की माझे एक मित्र आहेत ज्यांना ह्या गोष्टीचा गंध नव्हता आणि त्यांची मुलं हे सारखं वापरायची, तर त्यांनी मुलांसोबत मैत्री करून मुलांकडून ते हे गॅजेट्स वगैरे शिकून घेतले। या पलीकडेही जसं आपण इंटरनेट विषयी बोलतोय, आता इंटरनेट ही आजच्या काळाची गरज आहे। व्हॉट्सअप असो, फेसबुक असत, फेसबुक तेवढं नाही पण व्हॉट्सअप म्हणा, हे कम्युनिकेशनचं एक महत्वाचं साधन झालेलं आहे आणि ह्याचा वापर प्रत्येक बालकाला करता आला पाहिजे, कारण आपली मुलं ह्यांच्या ह्याला रोज एक्सपोज होत आहेत। आणि जसं मी थोडा वेळ खाली बोललो की आपली मुलं काय पाहत आहेत आणि कुणाशी बोलतायत किंवा कुणाशी चर्चा करतायत हे फार महत्वाचं आहे। तर पालक एकदा सुज्ञ झाल्याशिवाय पालक पाल्याला शिकवू शकणार नाही किंवा मॉनिटर करू शकणार नाही आणि योग्य ते मार्गदर्शन देऊ शकणार नाही। त्यामुळे पालकांनी ह्या सगळ्या गोष्टीशी अवगत होणे आणि आपल्या पाल्यापेक्षा एक पाऊल पुढे राहणे ही आजची काळाची गरज बनलेलं आहे असं मला वाटतं। नक्कीच, आपण बघतोय की पालकांनी पाल्यापेक्षा एक पाऊल जे आहे ते पुढे राहायला हवं, त्याच्यासाठी त्यांनी सोशल मीडियाशी सुद्धा कनेक्टेड व्हायला हवं। मी सुमित बागुल यांच्याकडे जातोय। सुमित बागुल, तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने